साकूर ग्रामपंचायतीच्या खर्चातून इगतपुरी पंचायत समितीच्या सर्व विभागांना डस्टबिनचं वितरण करण्यात आलं. याप्रसंगी गट विकास अधिकारी किरण जाधव, सभापती कल्पना हिंदोळे, उपसभापती भगवान आडोळे, विठ्ठल लंगडे, पंचायत समिती सदस्य मच्छिंद्र पवार, जया कसरे, जिजाबाई नाठे, विमल तोकडे, विमल गाडवे, उपसरपंच गंगाधर दादा कुकडे उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य तुकाराम सहाने यांनी यावेळी मनोगत व्यक्त केलं. स्वच्छ भारत अंतर्गत आपण जी सोपी जी हाती घेतली आहे या निमित्तानं पंचायत समिती कार्यालय आमच्या साखर ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समिती कार्यालयाला आणि ग्रामीण डस्टबिनचे वाटप केलेले आहे, जेणेकरून आपले स्वच्छता भारत पूर्ण स्वच्छ होऊन रोगराई आपली सगळी गेली पाहिजे या हेतून आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे. तर याचा आदर्श सर्व गावांनी सर्व ग्रामपंचायती घ्यावा. स्वच्छतेच्या अनुसरणातून उज्ज्वलता मिळून आरोग्यदायी पिढी निर्माण होईल. स्वच्छ भारत अभियानाच्या पूर्णत्वासाठी ग्रामपंचायतीचं योगदान अत्यावश्यक आहे असं प्रतिपादन गट विकास अधिकारी किरण जाधव यांनी केलं. कार्यक्रमास शिवाजी सहाने, रंगनाथ शिरसाट, तुकाराम रायकर, सोमनाथ जोशी, विमल गाडवे, हावसाबाई करवंदे, माणिक खामचे सरपंच हरिचंद्र चव्हाण उपस्थित होते. राजू देवळकर, दिशानूज, इगतपुरी.